नमस्कार, मी डॉक्टर शांताराम कारंडे, प्रदेश अध्यक्ष सत्यवादी ह्युमन राईट्स. खरं तर मेसेजच पाठवणार होतो, परंतु कधी कधी मेसेज वाचला जातो किंवा लोकांचा मेसेज मिस होतो. म्हटलं आज लाईव्ह यावं, किंवा त्या माध्यमातून आपण आपल्या सहकाऱ्यांसमोर लाईव्ह गेल्यानंतर त्यांनाही कळेल की सध्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि आपण एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेने दोन चार गोष्टीचे हितगुज करता येईल. सत्यवादी ह्युमन राईट्सचं काम प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने करतो आहे. मला नागपूरवरून फोन आले, अमरावती ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण नियुक्त्या केलेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये लोक आपापल्या पद्धतीने करतायत. आणि एक काजावाजा नको, मोठेपणा नको, शायनिंग नको, म्हणून ते इंडिव्हिज्युअली एक दोन फोटो मला पाठवतात आणि सांगतात की साहेब, आम्ही अशा अशा माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचलेलो आहोत. मी बऱ्याच लोकांना मदत केली, परंतु मी फेसबुक आणि पोस्टच्या माध्यमातून जरा थोडं कमीच, कारण काय ते दिलेलं दाखवणं मलाही आवडत नाही आहे. ज्यांना दिलं त्यांच्या आत्म्याला माहीत आहे की काय केलं, किती मदत केली. तसं तर काय खूप सरकार आणि बाकीच्या संघटना आणि बाकीची उद्योजक मंडळी आहेतच, आपण एक खारीचा वाटा उचलावा या हेतूने केला. खरं तर आज लाईव्ह यायचं कारण एवढंच होतं की आपल्या सगळ्यांची विचारपूस करावी, तब्येतीची काळजी घ्या. जेवढं संयम तुम्ही आतापर्यंत दाखवलं, अजून थोडासा वेळ बाकी आहे. थोडे दिवसच आपल्याला फक्त शांतपणे घरात राहायचं आहे. काही समस्या असेल तर तुम्ही संपर्क करू शकता, काही तक्रारी असेल, कोणाच्या सूचना असतील तर आपण वैयक्तिक फोन करून माझ्याशी संपर्क करून बोलू शकता. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण घरीच राहा, सुखी राहा, शांततेत राहा. आपण लवकरच एकत्र येणार आहोत, लवकरच भेटणार आहोत आणि लवकर भेटल्यानंतर आपण जास्तीत जास्त चांगलं काम सत्यवादी ह्युमन राईट्सच्या माध्यमातून करायचं हे ठामपणे निश्चित केलेलं आहे. महिला विभाग आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष जे आहेत पुष्पताई हरियाणा, यासुद्धा माझ्या संपर्कात आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे. जगदीश लाड मुंबईचे सरचिटणीस आहेत आणि इतर पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापली कामं चोख बजावलेली आहेत. फक्त लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये उगाच एखाद्याला फोन करून का त्रास द्यायचा. सगळेजण त्रासलेलेच आहेत, घरी बसून बसून वैतकलेले असतील आणि मग उगाच आपण त्यांना फोन करून त्रास द्यायला नको. म्हणून मी प्रत्यक्ष बरेच फोन करायचं लोकांना टाळलेलं आहे. निश्चितपणे लॉकडाऊन संपल्यानंतर आपण भेटूया आणि सत्यवादी ह्युमन राईट्स ही मानवी मूल्य जोपासणारी संघटना आहे, त्या संघटनेचं काम चांगलं काम आपण करूया. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.